चंद्रपुर में मनसे की पक्ष प्रवेश में विविध पक्ष के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में प्रवेश किया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुर जिला अध्यक्ष मनदीप रोड़े इनके नेतृत्व में चंद्रपुर शहर के मनपा के प्रांगण में महाराष्ट्र नवनिर्माण सेना का भव्य पक्ष प्रवेश हुआ। बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ताओं ने मनसे में प्रवेश लिया। पक्ष प्रवेश में बड़ी तादाद में कार्यकर्ताओं की मौजूदगी रही। इस समय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार जिला अध्यक्ष पद पर अमन अंदेवार इनका चुनाव किया गया। इस समय मनसे नेता राजू उंबरकर मनसे जिला अध्यक्ष मनदीप रोड़े प्रमुखता से उपस्थित थे। पक्ष प्रवेश में जिले के बलारपुर के साथ ही चंद्रपुर साथ ही विविध तहसील के कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में प्रवेश लिया। इसमें वाहतुक सेना के जिला अध्यक्ष महेश वासलवार, जनहित सेना जिला अध्यक्ष सुनील गुड़े, रमेश काड़बांधे, जिला उप सचिव प्रकाश बोरकर, जिला उपाध्यक्ष विष्णु बुजो ने, शेतकरी सेना जिला अध्यक्ष आनंद बाव ने, तालुका अध्यक्ष आदित्य भाके, तालुका अध्यक्ष हकानी शेख, शहर उपाध्यक्ष बाड़ा चंदनवार आदि मन से पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। एक महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये काही चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहरातील युवकांनी आपली इच्छा दर्शवली की आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करायचं आहे। त्याचं नेमकं कारण त्यांच्याकडनं मी जाणून घेतलं की तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम काय करायचं आहे। त्यांनी आपलं मत असं सांगितलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे महाराष्ट्रामधील जे गलिच्छ राजकारण चालू आहे, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या इतर प्रत्येक पक्षांचं कोण कोणासोबत आहे कोणाला माहित नाही, कोणाच्या रोजगारा संदर्भात कोणत्याच पक्षाला घेतलेलं नाही। तो म्हणतो की मला 2 वर्ष भेटले, एक पक्ष म्हणतो मला 1 वर्ष भेटला, दुसरा म्हणतो की सत्ता बसण्यासाठी भेट झालेला आहे। अशा वेळेस आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातला जो सगळ्यात मोठा औद्योगिक जिल्हा आहे, तिथे बेरोजगार करून आपला युवक रोजगारसाठी भरकडत आहे, तो चंद्रपूर जिल्हा सोडून बाहेर गावाला चाललेला आहे, वाईट वळणाऱ्या घडून राहिलेला आहे। अशा वेळेस माझी नुकतीच एक साधारण अर्धा एक तासाची भेट होती। भाऊ, मला शिवसेनेतलं काही जमलं नाही, मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करायचं आहे। कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असा पक्ष आहे जो सक्षम खंबीरपणे उभा आहे। सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे मला विचार पडतात, ना स्पष्ट भूमिका पडतात, म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करायला तयार आहे। तुमच्या कॅमेरामध्ये कैद झाले जवळपास 1000 संख्येने या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या मध्य ठिकाणी आज सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 1000 युवकांनी आज तुमच्या कॅमेरासमोर प्रवेश घेतलेला आहे। 100% आता येणाऱ्या प्रत्येक निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवलेली आहे। त्याच्यामध्ये लोकसभा असो, विधानसभा असो किंवा खालच्या सगळ्या निवडणुका असो, या महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः 100 वर्षात लढवणार आहे असं आमच्या पक्षात कुठेही पाहायला मिळत नाही। काही इतर पक्षामध्ये अनेक पक्षातले लोक जे समर्थक आहेत ते आहेत, येणारे येतात, जाणारे जातात, तो विशेष नसतो, प्रत्येक पक्षामध्ये चालत असतो।